मित्रांनो नमस्कार. आज आपण बघूया दशांश अपूर्णांक, गुणाकार आणि भागाकार. मित्रांनो, ज्यावेळेस आपण वर्ग 5वी ते 12वी पर्यंत किंवा स्पर्धा परीक्षेचं एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करीत असतो, तर त्यावेळेस येणारी अडचण म्हणजेच एखादी स्टेप अशी आपल्याला येते की ज्यामध्ये आपल्याला 1.5 × 2.5 अशी एक स्टेप मिळते आणि शेवटच्या स्टेपचं फक्त आन्सर बाकी असतं आणि या ठिकाणी बऱ्याच जणांचे फ्यूज उडतात. मी बऱ्याच जणांचे म्हणतोय, सर्वांचे नाही. तर याला कसं सॉल्व्ह करता येईल तर ते आज आपण बघूया. आणि ही जी स्टेप आहे ही बऱ्याच उदाहरणांमध्ये येते हे तुम्हालाही माहिती आहे. आपण एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करत करत इथपर्यंत आणतो आणि शेवटच्या स्टेपला फक्त गुणाकार करण्याचा बाकी राहतो. पण या दोन्ही संख्या पॉईंटच्या संख्या आहेत, तर या ठिकाणी कन्फ्युजन आपलं वाढत असतं. तर याच उदाहरणापासून आपण स्टार्ट करूया. आपण सुरुवातीला घेऊया पॉईंटच्या संख्यांचा गुणाकार, म्हणजेच दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. दशांश अपूर्णांक मूलभूत क्रिया यामधील हा एक पार्ट आहे. तर सुरुवातीला जे एक्झाम्पल आपण घेतोय तर ते आहे 1.5 × 2.5. बघा मित्रांनो, आपल्याला पॉईंट वगैरे काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही, आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेत गणित शिकायचं आहे. तर त्यामुळं आपण सरळ सरळ काय करूया, तर हे जे 1.5 आहे तर याला फक्त 15 म्हणूया, म्हणजे 15 घेऊया. आणि हे जे 2.5 आहे तर याला आपण 25 मांडूया. 25 × 5 = 125. 25 × 5 = 125 होतात. 5 आणि 12 जो आहे तर तो कॅरी जाणार. 25 × 1 = 25 प्लस आपण जर का 12 केले तर आपल्याला आन्सर मिळणार 37. 375. आता आपल्याला पॉईंटकडे लक्ष द्यायचंय. बघा, यामध्ये हा जो पॉईंट आहे यानंतर एक डिजिट आहे, हा जो पॉईंट आहे यानंतर सुद्धा एकच डिजिट आहे, म्हणजे टोटल दोन डिजिट आहेत की जे पॉईंटच्या उजव्या साईडला आहे. तर आपण एकक स्थानपासून सुरुवात करूया आणि दोन डिजिट सोडून देऊया आणि पॉईंट देऊया. 1 आणि 2 आपण या ठिकाणी पॉईंट देऊ, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळणार 3.75. याला रीड करताना 3.75 असं वाचायचं नसतं, 3.75 म्हणजे 3.75. मित्रांनो, आपल्याला गणित हा विषय अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत शिकायचा आहे. काही मी बडबड करणार, काही तुम्ही मला सांगा, काही मी तुम्हाला सांगणार, पण तुम्ही मला नेमकं कसं सांगणार नक्की सांगू शकता. तुमच्या मोबाईलला ज्यावेळेस तुम्ही आता सध्या फुल स्क्रीनवर व्हिडिओ बघत असणार त्याला बॅक घ्या आणि सगळ्यात शेवटी कमेंट दिसतंय तुम्हाला, त्या कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे निश्चितच सांगा. आणि यानंतरही तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे माझा स्क्रीनवर, त्यावर तुम्ही शेअर करू शकता तुमचे प्रॉब्लेम. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, नंबर 2. 8.35 मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊया 9. आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. मी अगोदरही सांगितलं की पॉईंटकडे लक्ष देऊ नका. सुरुवातीला जो नंबर आहे तर तो आहे 835, 835. याला मल्टिप्लाय करायचंय किती ना, 9 ना. सो 9 × 5 = 9 × 5 किती होणार, 45. 45 × 4 = कॅरी हिअर. परत 9 × 3 = 27, 9 × 3 = 27 होतात. प्लस हे 4 म्हणजे झाले 31. 3 = कॅरी हिअर अगेन. देन 9 × 8 = म्हणजे 9 × 8 किती होतात, 72. 72 + 3 म्हणजे 75. आपण या ठिकाणी मांडूया. 7515 आहे हे मांडून घेतलेत. आता पॉईंटचा विचार करूया. जसं या ठिकाणी 1 आणि 2 डिजिट होते तर यामध्ये सुद्धा 1 आणि 2 डिजिट आहे, 9 मध्ये पॉईंट दिलेला नाहीये. सो गिव्ह द पॉईंट हिअर, दॅट इज 75.15 द अन्सर हिअर. इफ वी टेक 1.253 × 1.3, सो व्हॉट इज द आन्सर हिअर. यामध्ये आपल्याला आन्सर काय मिळणार, निश्चितच जे काय मिळेल तर त्यावर जो पॉईंट द्यावा लागणार तर तो 1, 2, 3, 4 लागेल. बघूया काय आन्सर मिळतं ते. तर सुरुवातीला मांडायची आपल्याला 1.253, असं लिहिताना आपण काय लिहिणार, 1253. आणि याला मल्टिप्लिकेशन मध्ये किती आहे, 13. 13 टेबल असणार, पाठ आहेच तुमचा. 13 × 3 = 33, किती, 39. यामध्ये हा 9 मी इथं मांडतोय, 3 कॅरी घेतोय. नंतर 13 × 5 = 65 + 3 = 68. सो वी राईट 8 हिअर अँड 6 इज द कॅरी. देन 13 × 2 = 26 + 6 = 32. सो 32 रिमेन हिअर अँड 3 इज द कॅरी. 31 + 30 + 3 = 16. सो वी गेट हिअर 16,289. वेर इज द पॉईंट, 1, 2, 3, 4. सो 1.6289 इज द आन्सर हिअर.
मित्रांनो आता घेऊया हाऊ टू डिवाइड डेसिमल फ्रॅक्शन. त्यामधील आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, 7.5 डिवाइडेड बाय 2.5. आता यामध्ये सुद्धा पॉईंट आहे, आपण जे अगोदर केलं तेच आपल्याला करायचंय. हा जो पॉईंट आहे या पॉईंटचा आपल्याला विचार करायचा नाही, मग काय करायचं नेमकं? तर बघा, हा जो पॉईंट आहे इन द डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये, तर त्यामध्ये एकच डिजिट आहे की ज्यानंतर पॉईंट दिलेला आहे त्या अगोदर पॉईंट दिलेला आहे. नंतर हा जो डिजिट आहे त्या अगोदर सुद्धा पॉईंट आहे, म्हणजेच एक एक डिजिट सोडून दोन्ही ठिकाणी पॉईंट दिसतोय. लिहून टाका याला 75/25 असं लिहायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. वन डिजिट 75/25. आता याला डिवाइड करा, 25 पारा येतोय तुम्हाला. 25 × 25, 25 × 3 = 75. वी गेट अँसर 3 हिअर. बघा किती सोपा आहे. परत एक एक्झाम्पल घेऊया, नंबर 2, 1.2 / 8. आता परत एक विचार करत असणार तुम्ही, या ठिकाणी तर एक एक डिजिट होता, आपण पॉईंट काढून टाकलेत आहे का नाही, पण या ठिकाणी आता एक डिजिट नंतर पॉईंट आहे पण या ठिकाणी पॉईंट नाही, मग अशा वेळेस काय करायचंय? आता मित्रांनो या ठिकाणी भागाकारच करून बघावं लागेल. बघा आपण भागाकार करूया, आणि भागाकार सर्वांना येतो. आपण हे 1.2 मांडले आणि हे 8 मांडलेत, तर आता सुरुवातीला हा 1 जो आहे हा 8 पेक्षा लहान आहे. आपण चौथीपर्यंत भागाकार कसा करायचा हे सर्वजण शिकलेलो आहोतच. भागाकार करत असताना हा डिजिट जर लहान असला तर पहिला भाग आपण देत असतो शून्याचा, आणि या ठिकाणी परत आपण काय घेतोय? शून्य. ही वजाबाकी येणार 1. आता हा जो 2 आहे हा आपण खाली घेणार, बट लुक ॲट हिअर पॉईंट आहे ना पॉईंट, तर हा पॉईंट आपण इथं वरती देऊन घेऊया, आणि हे 2 जे आहे हे 1 सोबत मांडूया. आता करूया भागाकार. या 8 जर आपण 12 भाग देऊन बघितला तर 1 भाग द्यावा लागणार, आणि या ठिकाणी येणार ते 8. आता या दोन्हींचं जे सबट्रॅक्शन आहे तर ते येणार 4. आता नंतर या समोर एकही डिजिट नाही आणि पॉईंट आपण दिलेला आहे, तर त्यामुळे आपण 0 घेऊ शकतो, परत पॉईंट द्यायचा नसतो. आपण या ठिकाणी 0 घेऊया. 8 जर आपण 40 डिवाइड केलं तर 8 × 5 = 40, म्हणजेच या ठिकाणी 5 परत भाग जाणार, आणि हे जे आहे तर या ठिकाणी येणार 40 म्हणजे बाकी 0 येणार, आणि आपला जो भागाकार आला तर तो आला 0.15. मित्रांनो जास्त बोर तर नाही होत ना? बघा थोडं फक्त एकच एक्झाम्पल आपण घेऊया, आणि नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल देतोय. तर या ठिकाणी सुद्धा 2 डिजिट आहे, या ठिकाणी सुद्धा 2 डिजिट आहेत. आपण पॉईंट काढून टाकूया, 4, 5, 1, 2, आणि हे येणार 12. हा 0 जो आहे तर तो लिहायचं काम नाही. डिवाइड करून बघा या दोन्ही नंबरला, डिवाइड 4,512/12. पहिला भाग कितीचा जाणार? यस, 12 × 3 = 36. 3 भाग जाणार, या ठिकाणी येणार 36. जर आपण सबट्रॅक्शन करून बघितलं तर 9 सबट्रॅक्शन येणार. आता 1 घेऊया, एकाच वेळेस त्या ठिकाणी 12 खाली घ्यायचे नाहीये. आता परत 12 × 7 = 84, या ठिकाणी येणार 84. आता हे जे सबट्रॅक्शन आहे तर हे येणार 7. आता 2 घेऊया, 12 × 72 = 72. 376. आता काही एक्झाम्पल की जे मी सरावासाठी तुम्हाला देतोय तर ते करून बघा. यामध्ये तुम्ही भागाकार करून बघा. आता काही गुणाकाराचे 3.6 × 1.4. नंबर नेक्स्ट 8.1 × 3. नंबर 3 3.09 × 1.43. बघा निश्चितच तुम्हाला एक्झाम्पल येतील. मला व्हॉट्सअप करा किंवा कमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहा आणि तुमचं मत सांगा.